नमस्कार, मी प्रीती. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता, एकदम टेस्टी सुपर असं मार्केटसारखं दिसणारं हे श्रीखंड बनून तयार झालेलं आहे. आणि हीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जी अतिशय टेस्टी आहे. सगळ्यांचाच आवडता डेझर्ट म्हणजे श्रीखंड. चला तर मग बघूया. तर मी इथे एक भांडं घेतलं आहे. या भांड्यावर आपल्याला एक कॉटनचा साफ कापड ओला करून घ्यायचा आहे. पातळसर असा हा कापड हवा आहे. कापड ओला केल्यामुळे आपल्या या कापडला दही चिकटत नाही जेव्हा आपण यामध्ये चक्का बांधतो तेव्हा. तर अशा प्रकारे मी इथे अर्धा किलो दही घेतलेलं आहे. आणि हे दही घट्टसर आणि फ्रेश दही वापरायचं आहे, म्हणजे श्रीखंड टेस्टी असं बनतं आणि कोणताही वास त्याला लागत नाही. आणि याला व्यवस्थित असं आपल्याला कापडमध्ये बांधून घ्यायचं आहे. सर्व कॉर्नर जवळ आणून एका कॉर्नरच्या साह्याने गाठ बांधून घ्यायची, घट्टसर अशी गाठ बांधायची. तर तुम्ही बघू शकता मी इथे कशाप्रकारे गाठ बांधत आहे. त्याचसोबत मी इथे एक रबर लावून घेत आहे सेफ्टीसाठी, सुटायला नको म्हणून. हे अशा प्रकारे रबरसुद्धा याला लावू शकतो. आणि हे रबर लावून झाल्यानंतर आपण एका कोणत्याही ठिकाणी याला बांधून ठेवून द्यायचं. आणि जे खालचं पाणी दिसत आहे ते तुम्ही ताक मठ्ठ्यामध्ये वापरू शकता. अशा प्रकारे मी नळाला बांधून घेतला आहे. याला आपण 6 ते 7 तास तसंच ठेवून दिलं होतं. जवळपास 7 तासानंतर मी हे चक्का सोडून घेतलेलं आहे. याचं सगळं गाठ काढून घ्यायची, रबर काढून घ्यायचं साईडनी. आणि आता तुम्ही इथे बघू शकता आपला हा चक्का पूर्णपणे पाणी व्यवस्थित असं निघून गेला आहे. एक भांडं घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवायची, चाळणीमध्ये हा चक्का काढून घ्यायचा. आणि या चक्क्यासोबतच साखर पण यामध्येच घालून घ्यायची. मी इथे 1.5 कप साखर घेतलेली आहे, बारीक करून घेतलेली मिक्सरमध्ये. 2 कप दह्याला 1.5 कप साखर घेतली आहे. तुमचं दही आंबट असेल तर तुम्ही थोडी जास्त घालू शकता. तर अशा प्रकारे यामध्ये मी थोडंसं मीठ घालत आहे. दही, साखर आणि मीठ मी चाळणीमध्ये यासाठी गाळून घेत आहे. साखर इथे व्यवस्थित अशी मिक्स होते आणि दह्याची कन्सिस्टन्सी नंतर आपल्याला माहीत पडते दूध घालण्यासाठी. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे आणि एकदम फ्लपी असं हे गाळल्यामुळे चाळणीच्या साह्याने आपलं हे श्रीखंड बनतं आणि एकदम क्रीमी असं व्हिपक्रीमसारखं हे लागतं. त्यानंतर मी 4 विलायचीचा बारीक करून घेतली होती वेलची, ती घालून घेतली आहे. आणि यासोबतच मी इथे थोडे ड्रायफ्रूट घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा नाही घातले तरीही चालेल. व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथे आता बघू शकता कन्सिस्टन्सी, आणि या कन्सिस्टन्सीनुसार आपण इथे आता दूध घालणार आहे. तर मी इथे 1/2 कप दूध घालणार आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही श्रीखंड, नाहीतर ते खाण्यात मजा येत नाही. तर अशा प्रकारे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. असं हे श्रीखंड मला घट्टसर असं आवडतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध कमी जास्त करू शकता. मस्त असं हे श्रीखंड बनलेलं आहे. याला आपण सर्व करून घेणार आहे. पुरीसोबत खायला खूप छान असं लागतं. नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन करत असतो आणि या कन्यापूजनमध्ये आपण पुरी, श्रीखंड, खीर, मसाले भात, कढी अशा रेसिपीज बनवत असतो. तर यासाठी हे उपयुक्त अशी तुम्हाला रेसिपी ठरणार आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.